विश्वनाथजी नेरूरकर, विलास पोतनीस, संजय घाड़ी, बड़े सगले जाने या मुंबई मध्ये आणि जो विभाग क्रमांक एक मध्ये वर्षानुवर्ष शिवसेनेचा शिवसेनेची खिंड लढवत ठेवली असे शेकडो शिवसैनिक हजारो मी व्यासपीठावरून समोर पाहत होतो, व्यासपीठावरून माझा आवाज येणार, माझा आवाज आता गुवाहाटीपर्यंत पण पोहोचतो, ऐकता येतो. मी पाहिलं की माझ्या समोर हे सगळे जुने शिवसैनिक आहेत, बाळा राणे असतील, दारूवाले असतील, सगळे ज्याने वर्षानुवर्ष ही संघटना वाढवली, उभी केली आणि आजही त्याच उमेदीमध्ये समोर बसलेले आहेत. ही शिवसेना तुम्ही कशी हायजॅक करणार? महिला पहा, मी आता इथून उद्धव साहेबांना फोटो पाठवला, त्यांना जरा माझ्याशी बोलायचं होतं. मी म्हटलं कसं बोलणार, समोर बघा काय आहे. संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारचे मेळावे सुरू आहेत. गुवाहाटीला आपण पण जाऊन यायला पाहिजे. ते एक आमदार आहे कोणतरी, शहाजी बापू का काय काय म्हणतो, लई चांगले डोंगर आहे, झाड आहे, पाणी आहे, मग महाराष्ट्रात का स्मशान आहे का? हा, महाराष्ट्रात डोंगर नाही, अरे महाराष्ट्रात हॉटेल नाही. रॅडिसन ब्लू मध्ये मी आतापर्यंत 10 वेळा राहिलोय, मला माहिती आहे रॅडिसन ब्लू काय. ते तिकडले मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा, काल सांगत होते कि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी सुद्धा इथे पर्यटनाला यावं. मी त्यांना आज सकाळी मेल पाठवलाय की रॅडिसन ब्लू मध्ये 340 खोल्या आहेत, मला माहिती आहे, त्यातल्या 80 खोल्या या लोकांनी घेतलेल्या आहेत. मला 20 रूमचं बुकिंग तिकडे हवंय, देताय का? हिम्मत आहे का? मी त्यांना ऑफिशियला मेल पाठवलाय, त्यांच्या पर्यटन विभागाला आणि त्या मुख्यमंत्र्याला, की मला 20 रूम पाहिजेत, डबल पैसे घ्या. आसामला गरज आहे, पूर आहे, रॅडिशन ब्लूच्या आसपास जो पूर आहे त्याच्यामध्ये प्रेत वाहत आहेत अक्षरशः. वाटलास आम्ही आसामला येतो आणि महाराष्ट्राकडून तुमच्या आसामच्या त्या पूर निधीसाठी 5-10 कोटी रुपये देतो. हे 50-50 कोटी तुम्हाला देतो, आम्हाला 20 रूम फक्त द्या, उत्तरच नाही. आमचे 5 लोक जरी आतमध्ये गेले शीतल म्हात्रे बरोबर तरी शीतल आहे की अग्निकन्या आहे, आग आहे, फायर है, सब हे सगळे सगळे, मी एकट नाही हे सगळे. अरे प्रकाश सुर्वे येऊन दाखवते. याचा काय शिवसेनेशी संबंध आहे? ठीक आहे, आले हे जे 40 लोक तिकडे ते आहेत ना, ही जिवंत प्रेत आहेत लक्षात घ्या, हे मुर्दे आहेत, त्यांच्या बॉड्याकडे येणार आहेत, यांचा आत्मा मेलेला असेल, लटपटत आहेत तिकडे. हे 40 लोक जेव्हा उतरतील तेव्हा ते जिवंत नसतील मनानं, त्यांना माहिती आहे इथे ही जी आग पेटलेली आहे या आगीमध्ये काय होऊ शकेल, येऊन दाखवावं त्याने. आणि प्रकाश सुरेने तर येऊनच दाखवावं, माझं चॅलेंज आहे. काय बोलकर, बरोबर ना?
पाहतो तो चित्र, ते रॅडिशन ब्लू नावाचं हॉटेल आहे ना, ते हॉटेल वाटत नाही, बिग बॉसचं घर वाटत. बरोबर ना? ते बिग बॉसचं घर वाटतंय, मला वाटतं तिकडे बिग बॉसचं शूटिंग चाललंय. बसतायत, पितायत, खातात, खेळतायत. बिग बॉसचं घर वाटतंय आणि त्यातले अर्धे लोक एलिमिनेट होणार. अरे कब तक छिपोगे गुवाहाटी में, कब तो आना होगा मुंबई के चौपाटी में. यावंच लागेल मुंबईच्या चौपाटीवर तुम्हाला, वडीत गव्हाटी. येऊ द्या ना. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे, लक्षात घ्या. आणि या शिवसेनेला एकच बाप आहे आणि कोणाला बाप चोरता येत नाही. आता जे काय आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव, आमची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, तुझ्या बापाचं नाव बोलले उद्धव ठाकरे, पण त्यांना एक बाप नाही आहे. त्यांचे दिल्लीमध्ये चार बाप आहेत, गुजरातला गेले तिकडे तीन बाप पाहिले मी, गव्हाटीमध्ये अजून दोन बाप मी पाहिले, मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षातून काही बाप निर्माण झाले, असे 20-25 बापाचे त्याला मराठीमध्ये बोलू नये पण माझ्याविषयी लोक म्हणतात हा शिवराळ भाषा वापरतो. पण मराठी भाषा अशीच आहे, आकर्माशी आहे. आणि अक्करमाशांना समाजात प्रतिष्ठा नसते. आम्ही आहोत ना, ही शिवसेना आहे, स्वाभिमानाने जातील काही नसेल अनेकांना. हजारो शिवसैनिक असे आहेत ज्यांना वर्षानुवर्ष काही मिळालं नाही, पण हातातला भगवा झेंडा त्यांनी सोडला ना आणि स्वाभिमान घेतला. तुम्ही ह्यांना कसं विकत घेणार? तुम्ही ही शिवसेना कशी हायजॅक करणार? 40 आमदारांना 50-50 कोटी दिले, 35-35 कोटी दिले म्हणजे शिवसेना विकत घेतली असं होत नाही बाबा. धर्मवीर की अधर्मवीर, आम्ही पाहिलंय आनंद दिघांना, आता नाही. इतिहास सांगतो आम्ही त्यांना किती जवळून पाहिलंय. त्यांची जी मुलाखत होती ती मीच घेतलेली आहे त्यावेळेला, त्याच्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं. मी त्यातला साक्षीदार आहे त्या खटल्यामधला आहे. तेव्हा दिघे आम्हाला सांगू नका, गद्दारांना क्षमा नाही हे दिघेचं स्टेटमेंट हे मी लिहून घेतलंय त्यावेळेला. आणि त्यावर खटला झाला आणि त्यांना टाळा लागलेला आणि ते तुरुंगात, तेव्हा ते धर्मवीर झाले. तेव्हा हे कुठे होते अधर्मवीर? कुठे होते? तर यावेळेस आणखीन एक महत्वाची बातमी, ती म्हणजे आता बंडखोरांना केंद्रानं सुरक्षा पुरवलेली आहे. बंडखोर आमदारांना केंद्राकडून आता सीआरपीएफची सुरक्षा मिळालेली आहे. बंडखोर आमदारांच्या घरांवर हल्ले होण्याचीही भीती आहे. बंडखोरांविरोधात ठाकरे समर्थक आपण बघतोय आक्रमक झालेले आहेत. आणि आता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि बंडखोर आमदारांना केंद्रानं आता सुरक्षा पुरवलेली आहे. सीआरपीएफची सुरक्षा आता या बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना असणार आहे. बंडखोर आमदारांच्या घरांवर, कार्यालयांवर मोठ्या प्रमाणात हल्ले शिवसैनिकांकडून झाले होते आणि यानंतर आता मात्र बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना कार्यालयाच्या बाहेर आता मात्र सीआरपीएफची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं आता एक पाऊल पुढे येत या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे आणि बंडखोर आमदारांना थेट केंद्राची सुरक्षा दिलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय, एकनाथ शिंदेंसोबत ज्यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आणि गुवाहाटीला जे आमदार गेले त्या आमदारांना आता मात्र सीआरपीएफची सुरक्षा मिळालेली आहे. यानंतर आणखी एक मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे